गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नेवासा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत रोजगार सेवक यांची पंचायत समिती कार्यालय येथे 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये रोजगार सेवक यांना पहिले सेशन 26 सप्टेंबर 2022 रोजी कार्य अनुभव लिखाण करून नरेगा विषयी स्क्रीन व्हिडिओ चित्रीकरण सह पहिले सेशन, दुसरे सेशन 27 सप्टेंबर 2022 गाव शिवार फेरी मुक्तापूर येथे शेती विषयक योजनेअंतर्गत, माहिती ग्रामीण रुग्णालयात योजनेअंतर्गत व प्राथमिक शिक्षण ग्राउंड खेळणी योजनेअंतर्गत व ग्रामपंचायत विकास योजनेअंतर्गत माहितीनुसार प्रशिक्षण व 28 सप्टेंबर 2022 ला तिसरे सेशन नरेगा योजनेअंतर्गत वेबसाईट मोबाईल प्रशिक्षण परिपूर्ण माहिती रोहयो योजनेचे मुख्य सचिव नंदकुमार सर, आयुक्त पियुष गोयल सर यांच्या अनुषंगाने रोजगार सेवक यांना परिपूर्ण प्रशिक्षण शिबिर देण्याचे ठरवले. त्यानुसार नरेगा अंतर्गत प्रशिक्षक मयूर पाटील, मालेगाव ज्ञानेश्वर दारराव निफाड यांनी 3 दिवसीय प्रशिक्षण दिले. मी समृद्ध तर गाव समृद्ध अशी संकल्पना सर्व महाराष्ट्र राज्यभर रोहयो योजनेअंतर्गत लाभ घेणारे मजूर यांना रोजगार सेवक यांच्या मार्फत सफल करण्याचे ठरवले आहे, असे रोहयो राज्य सचिव नंदकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक मयूर पाटील, मालेगाव ज्ञानेश्वर दारराव निफाड यांनी 3 दिवसीय परिपूर्ण शिक्षण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुंड, तांत्रिक अधिकारी व प्रास्ताविक स्वप्नील थोरात, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी केले. प्रशिक्षणासाठी सागर नाळे क्लार्क डाटा ऑपरेटर, अमोल आंधळे ऑपरेटर, गणेश दातीर तांत्रिक अधिकारी, जुबेर शेख तांत्रिक अधिकारी यांनी प्रशिक्षणाचे पूर्ण नियोजन केले. जिल्हा परिषद अहमदनगर येथील म ग्रा रोहयो कक्षाचे प्रोजेक्ट मॅनेजर महेश सरोदे सर, गटविकास अधिकारी संजय दिघे साहेब, विस्तार अधिकारी संतोष कदम साहेब, सहगटविकास अधिकारी बाळासाहेब कासार साहेब यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी ग्राम रोजगार सेवक संघटनेने विशेष परिश्रम घेतले. उपस्थित राज्य सचिव डी के साहेब, कर्मचारी तालुकाध्यक्ष गोरडे साहेब, संघटनेचे तालुकाध्यक्ष उभेदळ साहेब, प्रसिद्धी प्रमुख दहातोंडे साहेब यांनी सर्वांचे आभार मानले. प्रतिनिधी सुरेश गुंगासे नेवासा. नमस्कार सर, आज पंचायत समिती येथे 26 तारखेपासून जे रोजगार सेवकांसाठी प्रशिक्षण चालू होतं सर, तर यामधून रोजगार सेवकांना खूप मोठ्या प्रमाणात माहिती आणि त्यांना कामे काय करायची याविषयी आपलं खूप मार्गदर्शन मला ठरलं सर. तर पुढील कार्य रोजगार सेवकांचं कसं करायचं आणि कसं करायला पाहिजे? मान्य अपर मुख्य सचिव नंदकुमार सर आणि मान्य आयुक्त नरेगा यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे 3 दिवसीय ग्रामरोजगार सेवक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणास मी मयूर पाटील व ज्ञानेश्वर धारणाव हे 2 प्रशिक्षक आयुक्तांमार्फत नियुक्त करण्यात आले होते. सदर 3 दिवसीय प्रशिक्षणात येथील ग्रामरोजगार सेवकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद दिला. कधी नव्हे किंवा जिल्ह्यात नव्हे इतकी रोजगार सेवक उपस्थिती 3 दिवस या ठिकाणी आढळली आणि त्यांनी 3 दिवस आमच्याकडून त्यांना मिळेल तेवढं ज्ञान त्यांनी आमच्याकडून आत्मसात केलं. आणि मला पूर्ण अपेक्षा आहे की इथून पुढच्या काळात नेवासा तालुक्यात नरेगा योजनेविषयी जनजागृती तयार होऊन भरभराटी निर्माण होईल असा मला संपूर्ण विश्वास आहे. धन्यवाद सर. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट.